गुजरात मधला प्रत्येक तिसरा मूल हे कुपोषित आहे. मग पोषित कोण आहे हे प्रश्न जर तुम्हाला विचारला तर गुणगुणीत नरेंद्र मोदी हेच स्पष्ट पोषित आहेत, बाकी सगळे कुपोषित आहेत. पण सत्य येऊच द्यायचं नाही समोर, खोटच बोलत राहायचं आणि दररोज बोलत राहायचं. मग आपणच म्हणतो नाही बाबा नरेंद्र मोदी लैंगिक दिसतोय कायदेच चांगलं तर असं वाटतंय. गुजरात मधला तिसरा बालक म्हणजे 1, 2, 3 तिसरा बालक हा कुपोषित आहे. 60 सालानंतर आजपर्यंत महाराष्ट्राने आपला पहिला क्रमांक कधीही सोडलेला नाही. गुजरात आमच्या कैक पट मागे आहे. आबा 900 रुपये जमीन दिली, 900 रुपये खरी जमीनची किंमत आहे 9000 रुपये. महाराष्ट्राच्या पुरोगमित्वावर विश्वास असलेल्या आमच्या सारख्यांना विश्वास आहे की ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या मातीत हा महाराष्ट्र घडला आहे तो जातीयवादाला धर्मांधतेला कधीही साथ देणार नाही. जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा. तुम्ही कोण गव्हर्नमेंट क्षमा करून भाग मागे लागून जातीयवादाला जर पुढे करून एक विद्वेषाचा चेहरा पुढे आणत असाल तर जे हिटलरचं झालं ते तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. हा भाकीत हा इतिहास लक्षात ठेवून पावलं टाका ह्या जाहीरपणाने ह्या साताऱ्याच्या विस्फोटामधून मी सांगू इच्छितो. राजू शेट्टी हे जाऊन नरेंद्र मोदींना भेटणार. आता एक नट सम्राट दुसऱ्या नट सम्राट भेटायला गेला, दोन्ही नट सम्राट आहेत. खर तर अजित दादा तुम्ही लोकांनी चुकत केली आहे. तुम्ही एक साखर कारखाना जरा राजू शेट्टीला द्या काढून मदत करत आणि मग त्याला सांगा बाळा तू जेवढा भाव येशील तेवढे आमचे सगळे कारखाने तुझ्याकडनं सुरुवात करू. कारण त्याचा इतिहास असा आहे की त्या साहेबांनी महाराष्ट्रामध्ये दुधाविरुद्ध आंदोलन सुरू केलं, दूध भाव वाढी होऊन दुधाच्या भावासाठी राजू शेट्टी चालत निघाले आणि नंतर स्वतःने काढले दुधाच्या संकलनाची फॅक्टरी. त्यानंतर आजपर्यंत दुधावरती मालक बोललेलेच नाही.